Please subscribe by clicking that red button and turn on notification. तू अजून इथेच गेली नाहीस घरी? नाही, तू उशिरापर्यंत आली नाहीस घरी म्हणून काकूंच्या जीवाला घोर लागला होता. त्यांनी मला गावभर शोधायला पाठवलं तुला, आणि मग दादालाही पिटाळलं तुला शोधायला. पण मी कुठे जाते हे दादाला सांगून गेले होते. हो पण उर्मी, तू पोस्टमॉर्टम केलेली भाऊंची बॉडी बघायला गेले हे आम्ही काकूंना कसं सांगणार? मग शेवटी तू सागर सोबत आहे हेच सांगून त्यांना शांत केलं. मग मी आणि काकांनी कसं बसं त्यांना जीव घातला आणि झोपायला लावलं. त्या झोपल्या की मी घरी जाणारच होते, पण काकूंनी ठामपणे सांगितलं तू एकटी जायचंच नाही रात्री. त्या बाजूला तर अजिबात नाही जायचं. उगच माझ्या मनाला घोर नको लावूस, तू इथेच झोप उर्मीच्या खोलीत. उर्मी, माझं घर माहितीये, बळीच्या दगडाच्या बाजूला आहे. वैताग आणला या बळीच्या दगडाने. पण गावाला हे असंच असत. काय असंच असत? असंच असत म्हणजे काय? इथे मी सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते तर कोणी ऐकूनच घेत नाहीये. प्रत्येक वेळेस मीच समजून घ्यायचं. उर्मी, मी जर तुझ्या खोलीत झोपल्याने तुला काही अडचण होणार असेल तर मी किचन मध्ये झोपते, मला काही हरकत नाही. तू इथे झोपण्याचा प्रॉब्लेम नाहीये बकुळा, प्रॉब्लेम आहे ना तो या गैरसमजुतीचा. कुणीही प्रॅक्टिकली विचार करायला तयार नाही. मी तुझ्यावर माझं फ्रस्ट्रेशन का काढते तेही कळत नाहीये मला. सॉरी. नाही तू जा आवरून ये सगळे इकडे झोपायला जा. पण तू आधी थोडं खाऊन घे ना. तुमच्यासाठी माणसाचा मृत्यू देखील अभ्यासाचा विषय आहे, आणि तुमच्या या अभ्यासात जिवंत माणसाच्या भावभावनांना काही स्थान नाहीये. बरोबर आहे तुमचं. काय कधीतरी त्या कोणी पोस्टमॉर्टम या तंत्रज्ञानाचा शोधच लावला नसता तर आजपर्यंत तुम्ही इतक्या गुन्ह्यांची उकल करूच शकले नसतात. त्यांनी जर भावनांचा विचार केला असता तर. कळलं. चालू दे तुमचं, चालू दे. थँक्यू. उर्मिला राणे, आमच्याकडे तुमच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका अजून पोहोचलेली नाहीये. सर, जेव्हा लग्न करणार असेल तेव्हा पत्रिका नक्की देईन सर. पण आता मी जरा एका वेगळ्याच आणि महत्त्वाच्या कामासाठी फोन केला होता. सर, आमच्या गावामध्ये एक विचित्र मृत्यू झाला. परिस्थितीजन्य पुराव्यांवरनं हा अपघाती मृत्यू वाटतो सर. पण ज्या परिस्थितीत मृत्यू झाला आहे त्यावरून मला घातपाताचा संशय येतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे हा मृत्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या गावातल्या बळीच्या दगडाच्या इथून. बळीचा दगड? हो सर, बळीचा दगड. म्हणजे त्या दगडाचं नाव बळीचा दगड आहे सर. शेकडो वर्षांपूर्वी तिथे बळी दिले जायचे. सर, मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीपासून त्या दगडातून रक्ताची धार येते. आणि सर, या प्रकरणाचा तपास नाही लावला गेला ना
तर अंधश्रद्धेला खतपाणी घातल्यासारखं होईल. समजलं. गावाचं नाव? सर, कोरलाई. मृत व्यक्तीचं नाव? रघुनाथ प्रभाकर राणे. माझं नाही. अगं, एकसारखं दुसरं असू शकत नाही का? उर्मी, तू पण ना. अरुणा, माझ्या भावाचा मृत्यू झालाय आणि तो अपघाती नाही याची मला पूर्ण खात्री. बळीच्या दगडातून रक्त व्हायला लागलं, तेही मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी. आणि त्या दगडापासून अगदी थोड्याच अंतरावर तुझं हे कानातलं सापडलं. भाऊ ज्या रस्त्याने परत येत होता तो रस्ताही तिथूनच जातो. आता मला सांग अरुणा, हे कानातलं कोणाचं आहे? माझंच आहे. पण प्लीज अरुणा, आजच पडलं असं सांगू नकोस प्लीज. हे ज्या स्थितीत सापडले ना त्यावरून ते एनिवे तू त्या रात्री बळीच्या दगडाकडे का गेली होतीस तेवढंच मला सांग. हे बघ, मी सांगते पण इथे नको. ओके. विकास, विकास. हां. तुझ्या बायकोला थोड्या वेळासाठी घेऊन जाते मी. हो, घेऊन जा, पण वेळेस थोड म्हणजे जा. अर्थात. चला. हॅलो, प्रताप कोरगावकर बोलतोय. आम्ही एक अतिशय विचित्र गोष्ट पाहिली. एका खडकावर हाताचा पंजा कोरलेला आहे आणि त्याच्या अंगठ्यातनं रक्त वाहत आहे. हां, मी त्याचे फोटो काढलेले आहेत, ते मी तुम्हाला पाठवतो. जर ह्याच्याबद्दल तुम्ही जास्तीची माहिती देऊ शकलात तर बरं होईल. हो, हाच माझा नंबर आहे. हां, लगेच मेल करतो ना. हो, अगदी लगेच. ओके, थँक्यू. हॅलो. हा, तुमचा यावेळेचा बटाट्यांचा सप्लाय आवडला नाहीये मला. सगळे नवीन बटाटे दिले होते. नाही नाही, ते जुने बटाटे येणार असतील तर आपलं काहीतरी डील होईल, नाहीतर मग मला दुसरा कोणीतरी बघावा लागेल. हो हो, मी करतो, नंतर करतो. बाय. हे बघा, काही असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, आपण लहानपणीच्या मैत्रिणी आहोत. हे बघ, तेव्हा जे काही असेल ते अगदी स्पष्ट सांग. हा, बोल, तू भाऊला भेटायला गेली होतीस? मी नाही ग. हे बघ, प्लीज अरुणा, खरं सांग, हा, तुझा आणि भाऊचा काही संबंध होता? मी अगं, माझा आणि रघुनाथचा मैत्री व्यतिरिक्त कधीही काहीही संबंध नव्हता.
अग मग तू एवढ्या रात्री अशी आड बाजूला का गेली होतीस? हो मी गेले होते. मी नीलला भेटायला गेले होते. नीलला? तू आमच्याला भेटायला गेली होतीस तेही इतक्या रात्री? हो. मौन अरुणा हे बघ, काहीतरी ना काहीतरी पटेल असं कारण सांग. हा तुला नीलला एवढ्या रात्री भेटायला जायची काय गरज? अग उर्मी, गरज प्रत्येक वेळी आपण गरजेसाठी भेटतो का? आणि मी नीलला कसली चौकशी चालली आहे तुझी? चौकशी? अरे लहानपणीच्या मैत्रिणी आहोत आम्ही, गप्पा मारतोय. आत्या आता मी लहान नाहीये, त्यामुळे तुझ्या साध्या गप्पा आणि चौकशी मधला फरक मला व्यवस्थित कळतो. अरे नील, खरंच तुझा विश्वास बसत नाहीये हो ना. ठीक आहे, तू अरुणाला विचार. तू तर काही बोलूच नकोस, तुला सरळ स्पष्ट काही बोलताच येत नाही. नी मोठ्याशी असं बोलतात? आणि तू माझ्यावर नको घसरू. हा मला माहिती आहे तुला काकाच्या मृत्यूची चौकशी करायची. हो करायची आहे मला चौकशी. तुला का राग येतोय? का नाही येणार? सांग ना का नाही येणार? तुमच्या पोलिसांचं ना नेहमीच, ज्याची चौकशी करायला हवी त्याला देतात सोडून आणि साध्या सामान्य माणसांवरती दादागिरी करत बस. चोर सोडून संन्याशाला नील, तोंड सांभाळून बोला. तुझी आत्या एक रेप्युटेड पोलीस ऑफिसर आहे. रेप्युटेड पोलीस ऑफिसर आहेस ना, मग त्याची चौकशी कर ज्याच्याशी काकांची पार्टीत मारामारी झाली. भाऊची पार्टीत मारामारी झाली होती? हो. कुणाशी? प्रतापशी. पार्टीच्या दिवशी प्रताप अचानक हॉटेलवर आला. बाबांनी नेहमीप्रमाणे त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला, पण अग ह्या भांडणाबद्दल विकास पण सांगत होता. संशयित माझ्या नजरेसमोर होता आणि मला मला सगळ्यांनीच अंधारात ठेवलं. एवढे सगळी कागदपत्र तयार आहे, अजून काही बाकी उरलंय का? मग मेडिकलचं काम झालंय दादा, पण जरा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाकी आहे. ती सरकारी भाषा माझ्याकडे नको वापरू. रघुनाथची बॉडी कधी मिळणार आहे ते सांग. अजून पुढची सगळी तयारी करायची आहे रे. जिल्ह्याला फोन केलाय मी, येईलच तासाभरात. कुठे तो राजीव? ही अशी कामं करतोस तू? हा गावात कुठे काय चाललंय याची साधी माहिती नसते तुला की मुद्दामून दुर्लक्ष चाललंय तुझं हे सगळं? हे बघ राजीव, मी तुझी ऑफिसर नसले ना तरी मी काय चाललंय दादा? अरे तूही त्या पार्टी मध्ये होतास, तुलाही हे माहिती होत की भाऊची त्या प्रताप बरोबर मारामारी झालीय, आणि तरी सुद्धा तू माझ्यापासून हे सगळं. अगं ताई, मी काय सांगतोय ऐकून तरी घे. मग तुला काय करायचं ते कर. प्रताप आणि रघुनाथचं भांडण झालं हे आपल्याला माहिती आहे, पण त्यावरून प्रतापवर खुनाचा संशय नाही घेता येईल, कारण प्रताप रात्रभर लॉकअप मध्ये होता.
ए सोडे मला ए सोडना. अरे मी काय केलं सांग ना. कदम चावी घ्या. अरे ए राजू मला कुठल्या कायद्याखाली अटक करतोय. सार्वजनिक जागेत दंगा घातल्याबद्दल. अरे मग त्या दोन भावांना पण बंद कर ना. कायद्याचा थोडाफार अभ्यास मी पण केलाय. मलाही कळतो कायदा. कळलं ना. अरे ते दोघं भाऊ पण या कायद्याखाली येतात. कायद्याच्या पार खोलात शिरू नको. कळलं. अरे हे गाव लहान आहे. तुला जाब विचारणार कोणी नाही म्हणून तू मनमानी करावीस असं नाही. कळलं ना. आणि मला माहितीये रे ते दोघे भाऊ ना तुझे मित्र आहेत म्हणून तू त्यांना फेवर करतोयस. ए प्रताप मुळात तू या गावातला नाहीस. कळलं. तरी गावकऱ्यांनी तुला मान्य केलंय. आणि ज्या प्रॉपर्टी तू दंगा केलास ना ती प्रॉपर्टी त्या भावंडांची आहे. आणि मुळात मला या फालतूच्या ना गोष्टींमध्ये पेपर वर्क करायला आवडतच नाही. आणि काय रे कोण आहे तुझ्या घरी. कोणी नाही ना. मरा रात्रभर इथेच आणि जा सकाळी. काय फरक पडतोय इथे राहायला काय आणि तिथे. आणि तसं एक कदम आहेतच कंपनी द्यायला. काय कदम लक्ष ठेवा. मॅडम रात्रभर मी इथे असा बसून होतो पहारा देत. सकाळी साहेब आले आणि त्यांनी त्याला सोडलं. स्वतः कुलूप उघडून सोडलं. हो की नाही साहेब. मी असा बसून होतो की नाही इकडे असा. हो उर्मी अगं त्या प्रतापवर मला जरा जरी संशय असता तर त्याला जिवंत ठेवला असता का. मी उर्मी अगं आई नील तू आत्याशी असं बोलायला नको होतास. काय नाही का पोलिसात भरती झाल्यापासून ना सगळ्यांची चौकशी करायची तिला सवयच लागली. त्या बकुळाची पण चौकशी करत होती. अरे पण ते तिचं कामच आहे ना. हो ना मान्य आहे ना. अगं पण तिला आपल्या घरची माणसं जवळची माणसं तर ओळखायला यायला हवी. चल आपण मान्य करूया की तिने बकुळाची चौकशी केली कारण आत्या तिला यापूर्वी कधी भेटलेच नव्हती. तुला तर ती लहानपणापासून बघते ना. मग तुझी चौकशी का कशासाठी. अरे तिला माझं कानातलं सापडलंय समुद्रावर. तू तिला सांगितलंस तू कुठे गेली होतीस. सांगावंच लागलं. नील तिला सांगायला नको होत. हे पोलिसी प्रश्न नाही थांबत. मला नाही जमत असल्या प्रश्नांना उत्तर दे. मग तुला जमवावं लागेल अरुणा. अगं मला फरक नाही पडत. मी तयार आहे सगळ्या जगाला तोंड द्यायला. तुझं काय. तुला जमणार आहे जगाला तोंड द्यायला. बघ म्हणूनच सांगतो तुला आत्याच्या प्रश्नांना उत्तर देणं संभवावं लागेल. येतो मी. तू पोलीस स्टेशनला गेली होतीस. मला विश्वनाथनी सांगितलं तस. उर्मी अग तुम्हाला सगळ्यांना ना हा अपघात वाटतोय म्हणून तुम्ही मुकटपणे स्वीकारलाय भाऊचा मृत्यू. पण मला मनापासून जाणवतोय हा अपघात नाहीये. आजपर्यंत भाऊला कधी साधा चटकाही बसला नव्हता सिगरेटचा. आणि ही अशी आग आग ती अशी की विजवताना त्याचा तोल जावा आणि त्याचा मृत्यू व्हावा. नाही सग नाही. अपघात हा अपघात असतो. तो पूर्वी कधी झालेला नसतो म्हणून त्याला अपघात म्हणतात ना. अग पट्टीच्या पोहण्याला सुद्धा बुडून मरताना पाहिलंय मी. हे बघ
तुला तुझ्या भावाच्या मृत्यूला कोणीतरी जबाबदार असलेलं हवंय का तुला? त्यांनी तुझं त्याच्या मृत्यूचं दुःख कमी होईल असं वाटतंय का तुला? रुमी, इतकी दुःखी नको ग होस. तुझं दुःख बघवत नाही ग मला. अपघात हा अपघात असतो, तो पूर्वी कधी झालेला नसतो म्हणून त्याला अपघात म्हणतात ना. तुझ्या भावाच्या मृत्यूला कोणीतरी जबाबदार असलेलं हवंय का तुला? त्यांनी तुझं त्याच्या मृत्यूचं दुःख कमी होईल असं वाटतंय का तुला? Please subscribe by clicking that red button and turn on notifications.